धुळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवण्यात आले काळे झेंडे. शिरपूरमधून फडणवीसांचा ताफा जात असताना हा प्रकार घडलेला आहे. आदिवासी कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न सरकार आल्यावर तत्काळ सोडव असं आश्वासन 2014 मध्ये फडणवीसांनी दिलं होतं. 10 वर्ष होऊन देखील प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे आदिवासी कोळी समाज आक्रमक झाला होता. दरम्यान काळे झेंडे दाखवून फडणवीसांचा निषेध करणाऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे. चला चला चला.